कोकण पदवीधर निवडणुकीमधून शिंदे सेनेनं आता माघार घेतलेली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी माघार घेतल्यानं आता भाजपच्या निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झालाय. या जागेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमिश सरैया तर काँग्रेसकडून रमेश कीर रिंगणामध्ये आहेत आणि त्याचमुळे आता आणखी कोणता पक्ष माघार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वैदई काणेकर आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतात. वैदई, आपण पाहते कोकण पदवीधर निवडणुकीमधून आता शिंदे सेनेनं कुठेतरी माघार घेतली आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की. जर आपण बघितलं तर संजयपासून होती, मात्र फेर अर्ज मागे घेतलेला आहे आणि महायुतीमध्ये ते वाद होणार होते त्या संदर्भात होतो, मात्र हे वाद प्रकारची चर्चा होऊ नयेत आणि महायुती येऊ नये यासाठी जे आहे. निश्चित निश्चित, त्यामुळे भाजपच्या निरंजन डावखरे यांचा मार्ग कुठेतरी मोकळा झालेला आहे. वैदई, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.